कृषि कायदा विरोधातील यात्रेदरम्यान राहुल गांधी पंजाबहून हरियाणा दाखल। पंजाब हरियाणा सीमेवर काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब। संयुक्त जनता दल 122 तर भाजप 121 जागांवर निवडणूक लढवणार। देशात गेल्या 24 तासात 72,000 पेक्षा अधिक कोरोना रुग्णांची भर तर रुग्णसंख्या घटू लागल्याने आरोग्य यंत्रणांना दिलासा। जगभरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 3,60,00,000। कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 10,53,000 लोकांचा बळी। अमेरिकेत आतापर्यंत 77,17,000 लोकांना कोरोनाची बाधा तर गेल्या 24 तासात 38,000 नव्या कोरोना रुग्णांची भर। ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 49,70,000। गेल्या 24 तासात 30,474 जणांना कोरोनाची लागण। रशियामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 12,37,000। गेल्या 24 तासात रशियात सापडले 11,615 नवे रुग्ण। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये झालेल्या चकमकीत 3 गुंड जखमी तर गुंडांनी केलेल्या गोळीबारात 2 पोलीसही जखमी। चकमकीनंतर गुंडांना पोलिसांनी केलं चेरबंद। हवाई दलाच्या 87व्या स्थापना दिनाची जय्यत तयारी। रंगीत तालमी दरम्यान हवाई दलाच्या विमानाकडून चित्तथरारक कवायती। जगाला कळणार भारतीय हवाई दलाची ताकद। लडाखमध्ये सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना लवकरच मिळणार अमेरिकन बनावटीच्या 6-SOR असॉल्ट रायफल। अमेरिकेकडून 72,500 असॉल्ट रायफल खरेदीला मंजुरी। जम्मू काश्मीरमध्ये रस्त्यांवर लावले 70,000 LED दिवे। स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत लावण्यात आले LED दिवे। लडाखच्या पर्वतरांगांमध्ये माउंटन बाइकिंग या खेळाला दिलं जातंय प्रोत्साहन। अनेक अनुभवी आणि नवोदित सायकलिस्ट लडाखमध्ये आले एकत्र। रिया आणि शौविक चक्रवर्तीसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। रियाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 20 ऑक्टोबर पर्यंत वाढ। अभिनेत्री पायल घोषनं राष्ट्रीय महिला आयोगात दाखल केली तक्रार। दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात कडक कारवाईची मागणी। पायल घोष विरोधात रिचा चड्ढाची न्यायालयात धाव। पायल घोषनं बिनबुडाचे आरोप करत बदनामी केल्याचा रिचा चड्ढाचा दावा। राजस्थान विरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईनं मिळवला 57 धावांनी दणदणीत विजय। 79 धावांची खेळी करणारा सूर्यकुमार यादव ठरला मॅन ऑफ द मॅच। राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला 12 लाखांचा दंड। मुंबई विरुद्धच्या सामन्यामध्ये षटकांची गती कमी राखल्यामुळे कारवाई। कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स आज एकमेकांशी भिडणार। कोण मारणार बाजी याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष। अभिनेता अजय देवगणचा भाऊ अनिल देवगण यांचं निधन। अनिल देवगण यांनी राजू चाचा या सिनेमासह अनेक चित्रपटांचं केलं होतं दिग्दर्शन। यंदा 3 शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आला भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार। रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेन्झेल आणि एंड्रिया गेज या 3 शास्त्रज्ञांचा गौरव।